परेशजी बाळासाहेब इकडे उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करेल की आपण आपल्या शुभहस्ते मॅडमचा अवॉर्ड द्यायचा आहे आदर्शला। परेशजी बारा देश को हम पर नहीं हमें देश पर गर्व होना चाहिए। चला रोहन इलेवन ने टॉस जिंकलेला आहे। देश को हम पर नहीं नैनेश राऊतला अभिनंदन मैच विद केली अंतिम क्षणाला। देश को हम पर नहीं हमें देश पर गर्व होना चाहिए। देश को चला मैच ऑन होणार आणि आता मात्र फील्डिंग पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते रोहन इलेवन। हमें देश पर गर्व होना चाहिए। चल मी मात्र इथे थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका, बघत राहा SNPL शिवाजी नगर प्रीमियर लीग। आपल्या सोबत जोडले जातील माझे साथी कमेंटेटर मयूर पाटील। आजच्या दिवशी आपली फायनल पण होणार आहे। विशाल चव्हाण कुठे असतील त्यांनी कमेंट्री बॉक्सला संपर्क साधावा। चला पंच रेडी, रोनाकोर कॅश प्राइज आलंय। हॅट्रिक घेतली असेल तर धीरज गुप्ता पावन स्पोर्ट्स यांच्याकडून 300 रुपयाचं प्राइज। चला रोहन इलेवन यांनी पहिले क्षेत्ररक्षण निवडले आहे, पहिला चेंडू रोनक शुक्ला। सुरेखस क्षेत्ररक्षण धावसंख्या 1 नंबर संघाचा श्री गणेश। दुसरा चेंडू सुरेखाचा फटका जिग्नेश यांचा, धावसंख्या 4 नंबर। गचा क्षेत्ररक्षण कुलदीप यांचं, धावसंख्या 1 नंबर 6 धावा। बघूया रोनकवर कॅश प्राइज आहे 3 चेंडू। निर्धाव असा चेंडू, शेवटचा चेंडू रोनक शुक्ला। कमबॅक केलेला आहे रोनक यांनी, बघूया एक षटकार 6 धावा। कमांड डीजे
दुसरा षटक रोहन, नऊचा मारा, धाव संख्या 2 ने भर 8। पुन्हा एकदा नऊचा चेंडू आणि सूर्यकसा फटका जिंकण्याचे यांचा, धाव संख्या 5 ने भर 13। महेश पठारे बघूया, पंच निर्णय करा, अतिरिक्त धाव, पुन्हा एकदा व्हाईटचा मारा, व्हाईट प्लस 1, धाव संख्या 2 ने भर 16। रोहन यांच्या जागा घेण्यात आलेले महेश पठारे, बघूया काय करतात दोन्ही धावा, दोन्ही षट, दोन्ही चेंडू अतिरिक्त धावाने आलेले आहेत, धाव संख्या 16 स्थिर। शॉटचा मारा होता परंतु 1 धावे ने भर, धाव संख्या 1 ने भर 17। दुसरा चेंडू महेश पठारे घेऊन येत आहेत आपल्या संघाकडून, धावसंख्येत बदल, धावसंख्या 1 ने भर 18। प्रिंस गुप्ता, सूर्य कसा फटका, धावसंख्या 4 ने भर। धावसंख्या किती, 21 22 धावा झालेल्या आहेत। पुन्हा एकदा अतिरिक्त धाव व्हाईटच्या दिशेने, पुन्हा एकदा व्हाईटचा चेंडू आणि अतिरिक्त धाव, 2 धावे ने धावसंख्या भर होते ती 25। सूर्य कसा फटका, गजाशी क्षेत्ररक्षण परंतु 9 स्कोर आहे, धावसंख्या स्थिरावर ते 25। चौथा चेंडू टॅपचा मारा आणि धावसंख्या 4 ने भर, 29 धावा झालेला आहे संघाकडून। दुसरं षटक महेश पठारे यांच्याकडून, पाचवा चेंडू महेश पठारे घेऊन येतात, बघूया सूर्य कसा ग्लान्स केलेला आहे, पण षटकार बॉस गेमच्या क्षेत्रात आत्महत्या केलेली आहे। शेवटचा चेंडू महेश पठारे, रोहन 11 कडून, नवीन फलंदाज येत आहे तो संजय मोरे, शेवटचा चेंडू महेश पठारे बघूया, पुन्हा एकदा 9 चा मारा, धावसंख्या 1 ने भर 30। शेवटचा चेंडू डॉटचा असा मारा, धावसंख्या स्थिर होती 30। प्रिन्स यादव कृपया आपण कॉमेंट बॉक्सशी संपर्क साधावा,
तिसरं षटक पुन्हा एकदा रोहन. सूर्य कसा मारा निर्धावाचा चेंडू. रोहन यांचा दुसरा चेंडू बघूया काय करते. हा डेट बॉल असेल. दुसरा चेंडू बघूया पुन्हा एकदा रोहन. फटका चांगला होता पण क्षेत्ररक्षणाच्या बाहेर आणि हा आउट झालेला आहे. नवीन फलंदाज येतात शुभम राऊत. सूर्य कसा हेलिकॉप्टर शॉट आणि बघूया. निर्धावाचा चेंडू. निर्धावाचा चेंडू आहे. लाईन पार गेलेला नाहीये. पंचाचा नियम अंतिम राहील. सूर्य कसा हेलिकॉप्टर शॉट आणि बघूया. नऊचा मारा आहे बघूया. धावसंख्या ही पाच ने भर. 35 धावा झालेल्या आहेत. सूर्य कसा फटका. धावसंख्या 4 ने भर. कोणाला 3 चौकार मारले तर लगातार 3 चौकार मारले तर शुभम राऊत यांना 500 रुपये सुजल मोरे यांच्याकडून. निर्धावाचा चेंडू. धावसंख्या होते ती 3 षटक आणि 19. चौसष्ट षटक घेऊन येतात रोनक. बघूया संचय यांना आणि सूर्य कसा फटका पर नो स्कोर. चेंडू निर्धाव आहे. चौथा षटक रोनक घेऊन येतात आपल्या संघासाठी. बघूया दुसरा चेंडू. गचाळाशी क्षेत्र रक्षण आणि धावसंख्या 4 ने भर. 43 धावा झालेल्या आहेत. रोनक यांची सूर्य कशी गोलंदाजी. क्षेत्ररक्षणाची साथ नाही. तिसरा चेंडू बघूया. सूर्य कशी क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने भर. 44. चौथा चेंडू रोनक घेऊन येतात आपल्या संघासाठी. निर्धावाचा चेंडू. पुन्हा एकदा शॉटचा मारा. आणि शुभम यांच्याकडे शक्ती लागू आहे. सुजल मोरे यांच्याकडून लगातार 3 चौकार मारले. 500 रुपयाचे बक्षीस आहे. सूर्य कसा फटका. मॅच ऑन. शेवटचा चेंडू रोनक बघूया. सूर्य कसा फटका आणि प्राइज आलेला आहे. धीरज गुप्ता मावळ स्पोर्ट्स यांच्याकडून पुन्हा एकदा लगातार 3 चौकार आणि 500 रुपयाचे बक्षीस. धावसंख्या अतिरिक्त भर. व्हाईट चेंडू. फुलटोस असा चेंडू परंतु डिक्लेअर असा जोर. धावसंख्या होते ती 54. सूर्य कसा मारा आणि चौकार. धावा झालेल्या आहेत. सूर्य कसा फटका पण निर्धावाचा चेंडू. बघूया तिसरा चेंडू घेऊन येत आहेत. सूर्य कसा फटका आणि धावसंख्या 4 ने भर. एक
सुरेखा चौकार मारलेला आहे शुभम राऊत यांच्याकडून. व्हाईट प्लस वन, स्ट्राइक चेंज होणार. धावसंख्या होते ती 71. हाय स्कोर आहे. शेवटचा चेंडू आणि सुरेखा क्षेत्ररक्षण रोहन यांचं शेवटचं षटक. संघाकडून घेऊन येत आहेत रोहन. स्ट्राईकवर आहेत शुभम. सुरेखाची कीपिंग परंतु धावसंख्या पोहोचलेली आहे 71. आजच्या दिवसातला हायेस्ट स्कोर. चकवा असा चेंडू आणि धावसंख्या एक ने भर होते ती 72. सुरेखाचा फटका संजू यांचा आणि धावसंख्या 4 ने भर 76. चौथा चेंडू घेऊन येत आहेत रोहन. सुरेखाचा फटका परत धावसंख्या 4 नंबर. धावसंख्या पोहोचलेली आहे 80. सुरेखाचा षटकार, धावसंख्या 4 नंबर. सुरेखाचा चौकार संचय मोरे यांच्याकडून. धावसंख्या पोहोचते ती 84. ओ हो हो, आत्महत्या केलेली आहे. आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर आहे 84. टार्गेट आहे 85. एसएससी आणि शिवतेज यांनी नाणेफेकीसाठी मैदानात यावे, आपले कॅप्टन पाठवावे. परतजी खंडेलवाल यांच्याकडून नाणेफेकीचा कौल होणार आहे. एसएससी एसएससी आणि शिवतेज दोन्ही संघाने आपले कर्णधार पाठवावे. बिल्कुल मत भूलना, चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना. एसएससी आपला कर्णधार पाठव. नाणेफेकीचा कौल होत आहे. पुढचा सामना एसएससी वर्सेस शिवतेज. परेशजी खंडेलवाल यांच्याकडून होत आहे नाणेफेकीचा कौल. शेवटची मॅच असेल करो या मरो सिच्युएशन आहे. शिवतेज संघाने आपला निर्णय कळवा. पहिलं षटक घेऊन येत आहेत द ब्रँड ऑफ सालवड ओंकार पाटील आणि ब्रँड ऑफ सालवड रोनक यांच्यासाठी. हो हो हो, संघाचा श्री गणेश करताना रोनक. माईपाल यादव दुसरा चेंडू ओंकार पाटील यांच्याकडून. ओ हो हो हो, द क्लास वाईज सुरेखाचा फटका धावसंख्या 4 ने बार. आजच्या दिवसामध्ये ओंकार पाटील यांची सुरेखाची गोलंदाजी होती. तिसरा चेंडू बघूया. सुरेखाचा फटका पण डिक्लेअर असा. धावसंख्या होते ती 6. 3 चेंडू 6 धावा. चौथा चेंडू ओंकार पाटील बघूया.
हो हेलिकॉप्टरचा मारा आणि बघूया रनआउट होतो का आणि रनआउट पाचवा चेंडू ओमकार पाटील मयूर थोरात यांच्यासाठी ओहो सुरेख क्षेत्र रक्षण संजय मोरे यांच्याकडून शेवटचा चेंडू असेल ओमकार पाटील धावसंख्या होते 30 ओहो सुरेखाचा फटका परंतु नो स्कोर आहे धावसंख्या स्थिरावर 30 एक षटक 6 धावा सुरेखाशी गोलंदाजी ओमकार पाटील यांच्याकडून संघाचा कारभार सांभाळण्यासाठी आलेले आहेत ते दुर्वेश राऊत दुसरे षटक बघूया हा टॅपचा मारा धावसंख्येत 4-10 पुन्हा एकदा टॅपच्या नादात हुकलेले आहेत पण पायच्या रूपाने आणि प्लस वन धावसंख्या 2-12 तिसरा चेंडू दुर्वेश राऊत व्हाइट प्लस वन धावसंख्या 2-14 धावा तिसरा चेंडू दुर्वेश राऊत बघूया आणि सुरेखाचा टॅपचा मारा आणि धावसंख्या 4-18 चौथा चेंडू दुर्वेश राऊत बघूया मयूर पाटीलचा हल्ला सॉरी मयूर थोरातचा हल्ला आणि 4-22 धावसंख्या होते ती 22 पहिलं षटक तर खूप चांगला सुरेखाचा फटका आणि हा येतोय चौका धावसंख्या 4-26 शेवटचा चेंडू असेल दुर्वेश राऊत यांचा कृपया प्रेक्षकांनी 2 पाऊल मागे होय हो सुरेखाचा कमबॅक केलेला आहे दुर्वेश राऊत यांच्याकडून संभाचा कारभार सांभाळण्यासाठी आलेले आहेत महेश पठारे शिवतेज आपला निर्णय कळवावा शिवतेज यांनी क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे तिसरा षटक घेऊन येत आहेत धावसंख्या होते ती 26 24-59 धावांची गरज बघूया पुन्हा एकदा 14 रन रेट असेल ओमकार पाटील आणि 9 मारा अतिरिक्त धाव धावसंख्या 1-1 होते ती 27 तिसरं षटक घेऊन येत आहेत ओमकार पाटील रौनक यांच्यासाठी पुढचा चेंडू आणि हा बोल सुरेखाचा लेग स्पिनचा मारा संघाचा कारभार सांभाळण्यासाठी आलेले आहेत ते सौबित शुक्ला रौनक यांचे भाऊ तिसरं षटक दुसरा चेंडू बघूया ओमकार पाटील माझे सौबित शुक्ला कचाळाचे क्षेत्ररक्षण धावसंख्या 4-1 मध्ये ते 31 सोबित शुक्ला ट्रेंड प्राइज येत आहे सोबित शुक्लाने 4-4 मारले ते धीरज गुप्ता यांच्याकडे 100 सुरेखाचे क्षेत्ररक्षण चौथा चेंडू ओमकार पाटील बघूया ब्लॉकचा मारा आणि सुरेखाचे क्षेत्ररक्षण पाचवा चेंडू घेऊन येत आहेत ओमकार पाटील
फटका सुरेख होता पण तसंच सुरेख असे क्षेत्र रक्षण शुभम राऊत यांचा शेवटचा चेंडू ओमकार पाटील बाजू सोबी शुक्ला बघूया ओह सुरेख असा टॅपचा मारा धावसंख्या 4 भर धावसंख्या होते ते 35 3 षटक संपलेले आहेत 35 धावा झालेले आहेत 18 बॉल 50 ची गरज बघूया युवराज सिंग यांनी तिसरं षटक घेऊन येत आहेत सालोड वाडेकर यांच्याकडून संचय मोरी अपोजिट महेश पठारे फुलटसाचा चेंडू पण निर्धावाचा चेंडू टॅपचा मारा तशी सुरेखशी क्षेत्र रक्षण जिग्नेश सुरेख असं क्षेत्र रक्षण दीपू यांचं तिसरा चेंडू घेऊन येतात संजय मोरे बघूया ओहो हो बोल्ड सुरेख असे गोलंदाजी पाचवा चेंडू संचय मोरे स्ट्राइक वर आहेत कुलदीप यादव डिक्लेअर असा धावसंख्या 1 भर 37 धावा झालेले आहेत शेवटचा चेंडू संचय मोरे यांच्याकडून बघूया सोबित शुक्ला येस धावसंख्या 1 भर 37 सॉरी ओवर झालेले 37 किती पाहिजे 12 बॉल 48 ची गरज आपला संघाचा कारभार सांभाळणार आहेत शुभम राऊत नोचा मारा धावसंख्या 4 5 नो असा चेंडू 42 42 धावा बघूया पहिला चेंडू बघूया शुभम यांचा सुरेख असे क्षेत्र रक्षण संजय मोरे यांच्याकडून दुसरा चेंडू सुरेख असा फटक्या आणि धावसंख्या 4 46 तिसरा चेंडू बघूया शुभम यांचा आतापर्यंत खूपच चांगली गोलंदाजी होती पण आणि हा त्यांनी प्रत्यक्षात करून दाखवलेला आहे इट्स माय कमबॅक बघूया संघाचा कारभार सांभाळण्यासाठी आले आहेत पारस दिगारी चौथा चेंडू शुभम यांच्याकडून निर्धावाचा चेंडू पाचवा चेंडू शुभम आणि ग्लान्स करून एक धावासाठी मारलेला आहे अवसंख्या 1 भर 47 शेवटचा चेंडू शुभम राऊत यांच्याकडून बघून लेग स्पिनचा मारा आणि सुरेखचा फटका आणि धावसंख्या 4 आउट सॉरी सत्तेचाळीस धावा झालेले आहेत 6 बॉल 38 धावांची गरज शेवटचं षटक दुर्वेश राऊत यांच्याकडून ओहो हो सुरेख असा फटका धावसंख्या 4 दुसरा चेंडू ओ हो 1 डिक्लेअर धावसंख्या 1 भर 52 4 बॉल 33 ची गरज
तीन चेंडू 33 धावांची गरज. सालोड वाडेकर यांना जिंकण्यासाठी फक्त दोन चेंडू काढणे, दोन चेंडू 32 धावांची गरज. अशा फटका पर्यंत सूर्यकस क्षेत्र रक्षण. सौरभ यांचं शेवटचं चेंडू आणि सालोड वॉरियर विन होताना. पुढचा सामना पंच घाई करावी. बिल्कुल मत भूलना, चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल. दोन्ही टीम एक 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 मॅच विन झालेली आहे आणि हा सामना सेमी फायनलच्या दृष्टिकोने. सालोड वॉरियर या संघासाठी खूपच सूर्यकसा त्यांच्या ओनरने सोय केलेली आहे, कृपया त्यांच्याशी संपर्क साधावा.